हेलो एवरीवन, दिस इज़ निशा एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल स्टडी विथ निशा शहानी जोजारे। सो फ्रेंड्स, आज वीडियो में मैं तुम्हारे घेन आए पुणे महानगरपालिका लिपिक प्रश्न संच 2016। तो हमें अपन सामान्य ज्ञान के क्वेश्चन पहना आहोत। तो सामान्य ज्ञान के जे क्वेश्चन आले होते 2016 साली, तो आता जी होणारी एग्जाम है पुणे महानगरपालिकेची 2022 साल की, तो हमें कशा प्रकार से क्वेश्चन येऊ शकतील सामान्य ज्ञानाचे, त्याचा आपण ह्या व्हिडिओद्वारे अंदाज लावू शकतो। तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। खालील पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी बालविवाह प्रतिबंधक कायदा संमत झाला? या कायद्यानुसार मुलीचे विवाहाचे वय 14 वर्ष आणि मुलाचे विवाहाचे वय 18 वर्ष करण्यात आले होते। तर याचा आंसर आहे 1929। तसेच 1929 साली सतीबंदी कायदा पण करण्यात आला होता। इथे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, राज्यसभेवर किती सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक केली जाते? तर याचा आंसर आहे 12 सदस्य। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील पैकी कोणत्या वर्षापासून एक्झिम बँक ऑफ इंडिया ने काम करण्यास सुरुवात केली? तर याचा आंसर आहे 1982। आता 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर याचा आंसर आहे 929। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई आहे। आणि सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर आहे। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, एखाद्या व्यक्तीचे प्रकरण पुनरावलोकनासाठी सल्लागार मंडळासमोर आणण्यापूर्वी जास्तीत जास्त किती काळ प्रतिबंधात्मक नजर कैदेत ठेवले जाऊ शकते? तर याचा आंसर आहे 3 महिने। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंदीकोलू हा कोणत्या राज्याचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे? तर कर्नाटक या राज्याचा नंदीकोलू हा पारंपरिक नृत्य प्रकार आहे। बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचे वर्णन त्रिसमुद्र तोय पीतवाहन असेही केले जाते? तर याचा आंसर आहे गौतमीपुत्र सातकर्णी। गौतमीपुत्र सातकर्णी या राजाचं असं वर्णन केलं जातं। तर याचा अर्थ काय आहे? त्रिसमुद्र तोय पीतवाहन याचा अर्थ आहे तीन समुद्राचं पाणी पितो असं वाहन। ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे? त्याचा आंसर आहे राज्याचे राज्यपाल। आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर बघा, फर्स्ट, तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारांची असते, तर हे विधान बरोबर आहे। तहसीलदार हे न्यायिक अधिकारी आहेत, ते सामाजिक स्तरावरील संघर्ष सोडविण्यासाठी निर्णय देतात, हे पण विधान बरोबर आहे। तसा सेम क्वेश्चन आहे सेकंड दुसरा, पण मी इथे लिहिलं नाही की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तोच क्वेश्चन आहे, पण इथं फक्त मी दोन डायरेक्ट आन्सर लिहिलेले आहेत। तर बघा, राज्यपाल मुख्यमंत्री आणि मंत्री परिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार करतात, तर हे पण विधान बरोबर आहे। विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही, हे पण विधान बरोबर आहे। आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले आहे? तर ब्राह्मणांचे कसब हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? पुढील क्वेश्चन बघा, पुढीलपैकी लेखिका नंदा खरे यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर यांनी उद्या या नावाची मराठी कादंबरी लिहिलेली आहे। आता बघा, मलाप्पा धनशेट्टी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली, ते पुढीलपैकी कशाचे सत्याग्रही होते? तर ते सोलापूरचे सत्याग्रही होते। पुढीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र स्टेट हॉर्टिकल्चर अँड मेडिसिनल प्लांट्स बोर्डची स्थापना झाली? तर 2005 वर्षी झालेली आहे। समर्थ रामदास स्वामी यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे। रुक्मिणी देवी अरुंदले या पुढीलपैकी कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर ह्या भरतनाट्यम
या नृत्य प्रकाराशी काय संबंधित आहेत। पुढे 25 प्रश्न संपतात। जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला इंग्लिश बोलायची शिकायची असेल तर स्टडी विथ निशा शहाणे जोजारे या माझ्या चॅनलवर लर्न इंग्लिश थ्रू मराठी नावाची मी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे। त्याच्यात तुम्हाला स्पोकन इंग्लिशचे सर्व व्हिडिओज मिळून जातील आणि अगदी सोप्या भाषेमध्ये मी ह्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश तुम्हाला शिकवलेलं आहे। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओसहित।